पिकविमा महत्वाच्या बातम्या 2021. परभणी जिल्ह्यात 10,82,00,000 पिकविमा मंजूर. परभणी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात यंदा खरीपात स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीमुळे 41,194 शेतकऱ्यांनी विमा दावे दाखल केले आहेत. त्यापैकी 18,735 शेतकऱ्यांना 10,82,70,000 रुपये परतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्शाचा 89,94,983 रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला. शेतकऱ्यांना विमा भरपाई नैसर्गिक आपत्ती लागू होण्यासाठी 15 दिवसांची अट. पीक कापणीच्या 15 दिवस आधी पिकाचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती जोखीम लागू होत नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळू शकत नाही, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. आपत्ती काळात पीक काढणीला सुरुवात झालेली असल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक आपत्ती नुकसान भरपाई देता येत नाही. तसेच पीक उभे असल्यास काढणीपश्चात जोखीम देखील लागू होत नाही. तसेच कापणी प्रयोगामधील सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त निघत असल्यास भरपाई मिळत नाही, असे कृषी संचालकांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी 39 कोटी रुपये मंजूर. सोलापूर जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेत यंदा सुमारे 2,70,394 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नव्या नियमानुसार विमा कंपनीला संबंधित शेतकऱ्यांनी 72 तासांत वैयक्तिकरित्या माहिती कळवणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्ह्यातील 45,000 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या प्रक्षेत्राची पाहणीही झाली. त्यातून 33,000 शेतकरी प्रत्यक्ष लाभासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांसाठी आता 39 कोटी रुपयांची भरपाई मंजुरी झाली आहे. फरकाची रक्कम नाकारणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल. अकोला जिल्ह्यात 2019 खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील कौलखेड येथील ऑनलाईन विमा हप्ता अदा केलेल्या शेतकऱ्यांना देय रकमेपेक्षा कमी मोबदला मिळाला. त्यांना विमा कंपनीकडून फरकाची 96,00,000 रुपयांची मदत मिळणे आवश्यक होती. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीने रक्कम न दिल्याने ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तसेच या शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या राज्य कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. विमाधारकांना अखेर मिळाले परतावे. जळगाव बँक खात्यांच्या तांत्रिक चुका, कर्ज खाते बंदमुळे आलेल्या अडचणी दूर करून बँका विमा कंपनीने जिल्ह्यातील पात्र विमाधारकांना केळी पिकासंबंधी परतावे दिले आहेत. यात जळगाव मधील चहाडी येथील शेतकऱ्याचे परतावे केवळ संबंधित बँकेतून नव्या वर्षासाठी पीक कर्ज घेतले नाही, जुने कर्ज खाते बंद केले, त्या कर्ज खात्यावर विमा परतावे प्राप्त झाले, पण ते खातेच बंद असल्याचे कारण सांगून परतावे देण्यास बँक असमर्थता दाखवित होती. तसेच लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनीही जिल्हा प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला. शेतकऱ्यांना परतावे तातडीने द्या अशी सूचना केली. यानंतर संबंधित शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात झाली. केंद्र ठरविणार पीक विमा योजनेचे निकष. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषांबाबत राज्यस्तरावर वारंवार होणारा घोळ संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापुढे राज्याऐवजी केंद्राची यंत्रणा देशभर समान निकष लागू करणार आहे. राज्यस्तरावर कृषी खात्याचे अधिकारी व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ एकत्रितपणे ट्रिगर्स ठरवतात, मात्र शेतकऱ्यांना ते मान्य नसतात. विमाधारकाचे नुकसान करणारे आणि कंपन्यांना फायदेशीर ठरणारे ट्रिगर तयार केले जातात, अशी सतत ओरड शेतकऱ्यांकडून होत असते. त्याबाबत केंद्राकडेही तक्रारी गेल्या होत्या, त्यामुळे ट्रिगर्स ठरविण्याचा मुद्दा केंद्राने स्वतःकडे घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा. जिल्हाधिकारी डॉक्टर VP नांदेड. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषांचे पालन केले, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास त्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर VP यांनी केले. ऑनलाईन पद्धतीने ईमेल ऍप व टोल फ्री क्रमांकाद्वारे तसेच विमा कंपनी कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडे नुकसानीची पूर्व सूचना देण्याबाबत सांगितले होते. जिल्ह्यातील साधारणत 64,000 शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कंपनीस पूर्व सूचना दिल्या. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे काम संबंधित विमा कंपनीतर्फे चालू आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीसाठी विमा कंपनीने 64,89,00,000 नुकसान भरपाई मंजूर केली आहे. रत्नागिरीत 13,12,000 मिळणार विमा परतावा. रत्नागिरी पावसामुळे नुकसान झालेल्या 215 शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परतावा मिळणार आहे. 13,12,899 रुपये विमा परतावा जाहीर झाला आहे.
जिल्ह्यातील 1304 शेतकऱ्यांनी विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. मात्र नुकसान झाल्यानंतर 72 तासांत ज्या शेतकऱ्यांनी संपर्क साधला त्यांनाच याचा लाभ दिला गेला आहे. संत्रा आंबिया बहाराला 42 कोटींची भरपाई. अमरावती नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबिया बहरातील संत्र्याला 42.19% विमा भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यात 11938 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. यवतमाळला पिकविमा कार्यालयात शिवसेनेचा राडा. यवतमाळ अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 4 लाख शेतकऱ्यांनी पिकविमा उतरविल्यानंतरही केवळ 9000 शेतकऱ्यांना विम्याची मदत देण्यात आली. त्यामुळे जाब विचारण्यासाठी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी इफको टोकियो विमा कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या अंगावर सोयाबीन टाकत मारहाण केली. पिकविमा प्रकरणी न्यायालयीन लढा उभारण्याचा संघटनेचा संकल्प. नांदेड पिकविमा प्रकरणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक नुकतीच आनंदनगर नांदेड येथे घेण्यात आली. या बैठकीत पिकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होऊन प्रारंभी विमा कंपनी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा करण्यात यावी. त्यानंतर शासन दरबारी शिष्टमंडळ नेण्याचे प्रयत्न करण्याचे ठरले आहे. त्यानंतर अंततः न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने लढा देण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीस विमा पीडित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. विमा कंपनीचा या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना ठेंगा. गोंदिया खरीप हंगामात अतिवृष्टी संततधार पाऊस व पुरामुळे शेती पिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून 56,000 विमाधारकांपैकी अवघ्या 4,100 शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई अवघ्या काही लाखांच्या घरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कंपनी विषयी रोष व्यक्त होत आहे. गोंदिया जिल्ह्यात विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी 2.2 कोटी रुपयांचा हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती काळात झालेल्या नुकसानीची भरपाई या माध्यमातून होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र व्यावसायिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाईच्या मुद्द्यावर ठेंगा दाखविण्यात आला आहे. पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिली. पण या कंपनीने यासाठी 3 वेगळे निकष लावत त्या आधारावर शेतकऱ्यांना भरपाईसाठी अपात्र ठरविले. त्यामुळे हजारो विमाधारक भरपाईपासून वंचित राहिले आहेत. विमा कंपनीने मात्र 56,640 शेतकऱ्यांपैकी केवळ 4,100 शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरविले आहे. 20,000 शेतकऱ्यांनी नुकसान होऊन देखील तक्रार न केल्याने त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. केळीसाठी परतावा निकष बदलण्याची प्रक्रिया सुरू. जळगाव हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत केळी पिकासंबंधी परतावा निकष ट्रिगर बदलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यासंदर्भात बैठक सत्र सुरू झाले असून जुने किंवा 2019-23 मध्ये जे निकष होते त्याच लागू करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. पिकविम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. नागपूर पिकविमा हप्ता भरूनही ही नुकसानीनंतर अपेक्षित परतावा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी पीक विम्याला प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात अवघ्या 5,293 शेतकऱ्यांनी पिकविमा काढल्याने याला दुजोरा मिळत आहे.